भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127व्या जयंतीनिमित्त शनिवारी देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. त्या अनुषंगाने पनवेल महापालिकेच्या वतीने शनिवारी भव्य दिव्य प्रमाणात जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत भाजपच्या लोकप्रतिनिधींनी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून मिरवणुकीत सहभाग घेतला. पनवेल महापालिकेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत विविध चित्ररथ, ढोलताशाच्या गजरात व जयघोषात बाबासाहेबांचा जय जयकार करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा येथे पूजापठण झाल्यानंतर अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपच्या वतीने थंड पेयाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच भाजप कार्यालयाच्या वतीने मिरवणुकीचे पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनात समारोप झालेल्या या मिरवणुकीमध्ये महापौर डॉक्टर कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला घरत, भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे, सभागृह नेते परेश ठाकूर, सभापती प्रकाश बिनेदार, डॉक्टर अरुणकुमार भगत, विकास घरत दर्शना भोईर, विद्या गायकवाड, आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे, उपायुक्त संध्या बावनकुळे, नगरसेवक अनिल भगत, संतोष शेट्टी, एकनाथ गायकवाड, मनोहर म्हात्रे, नगरसेविका मुक्ता लोंडे, राजश्री वावेकर, संतोषी तुपे, माजी नगरसेवक गणेश पाटील, मनोहर मुंबईकर यांच्यासह भीम अनुयायी मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते. या मिरवणुकीच्या समारोपावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की आपण सर्वजण डॉक्टर बाबासाहेबांचे विचार मांडणारी मंडळी आहोत. हा विचारांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत कसा पोहोचेल यासाठी लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आपण सारी मंडळी ही आपण एका परिवारातली मंडळी आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मांडणारी मंडळी आहोत आणि त्यामुळे निश्चितपणानं हा विचार तुमच्या आमच्या मनामध्ये रुजलाय, हा पुढच्या पिढीपर्यंत गेला पाहिजे हे आमचं लक्ष्य आहे. हा विचार तुमच्या पिढीपर्यंत जाणं किती उपयुक्त आहे याची आम्हाला गुणगाठ पटलेली आहे. आता आम्ही त्याप्रमाणे पुढे आमच्या पुढच्या पिढीकडे हा विचारांचा वारसा कशा पद्धतीनं पोहोचेल. इथे महापौरांनी आपल्याला सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे या ठिकाणी त्यांचं जे साहित्य आहे ते खंड जर आपण वाचले त्या ठिकाणी तर निश्चितपणानं त्याच्यामधून आपल्याला प्रेरणा घेता येईल. छोटी छोटी वाक्य तिथे आपल्याला प्रेरणा घेण्यासारखी आहेत. काही म्हणा मला जोड्याशी वागवा पण मला तुकडा वाढा ही लाचार वृत्ती सोडा एक वाक्य आहे. पण या एका वाक्यातून मला वाटतं की जीवनाचं सार आपल्याला या ठिकाणी अनुभवता येईल. अशा पद्धतीचे एक 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 वाक्य आहे. हे समग्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांचं साहित्य हे लोकांपर्यंत अधिकाधिक कसं पोहोचवता येईल या दृष्टिकोनातून येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणानं अधिकाधिक आपण सारे मंडळी मिळून प्रयत्न करूया.